माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये पुढील काळामध्ये 10,000 पोलिसांची भरती करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी आणि ज्या पद्धतीने आमच्या पोलिसांवर जो मोठा ताण पडतो तो ताण कमी करण्यासाठी 10,000 पोलिसांची भरती महाराष्ट्रामध्ये होणार आहे। त्यामध्ये ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील आमच्या तरुणांना या पोलीस भरतीमध्ये त्यांना अतिशय चांगली संधी त्यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे आणि या अतिशय महत्त्वाच्या निर्णयाला माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे। डियर फ्रेंड, प्लीज सब्सक्राइब आवर चॅनल ऑन यूट्यूब एंड डोंट फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन टू गेट ऑल नोटिफिकेशन ऑफ आवर वीडियो अर्लियर।